सातारा शहरालगत असलेल्या सज्जनगड पायथ्याजवळ असलेले आंबळे रायघर येथे गुरांवर शेळ्या मेंढ्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. आतापर्यंत परिसरात 8 हल्ले झाले असून त्यात शेळ्या मेंढ्या मारल्या गेल्या आहेत. वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून अद्याप बऱ्याच लोकांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या जंगलांनी व्यापलेल्या ठिकाणी दिवसाही शेळ्या मेंढ्यांवर हल्ले होत आहेत. काही वेळा पंचनामे झालेत, मात्र काही वेळा पंचनामे केले गेलेले नाहीत, त्यामुळे नुकसान भरपाईही मिळत नाही. 4 दिवसांपूर्वी एका वासरावर येथे बिबट्याने हल्ला केला, मात्र सुदैवाने यामध्ये वासरू हे बचावले. मात्र परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. लोक एकटे दिवसाही शेतामध्ये जायला घाबरत आहेत. मी 78 वर्षाचा तरुण माधव कदम आहे. आजा म्हशी घेऊन डोंगरात जातो, डोंगरात बसतो सावली लावून. अचानक एक बिबट्या मागून आलेला अचानक माझं लक्ष गेलं, म्हणून मी धावत पळत आगो ठिकाणी उडी टाकली, म्हणून माझा बचाव झाला. आमचं 2 महिन्यापूर्वी एक बोकाड नेलेलं आहे, त्याचा काही पुरावा कागदपत्र देता आलेले नाहीत. ते डोंगरात गेल्यामुळे सापडलेलं नाही. आणि फॉरेस्ट खात्याचं कसं आहे की पेपर असल्याशिवाय आम्ही तुमची भरपाई देऊ शकत नाही. मग आता ह्याच्यावर कारवाई काय करायचं, आम्ही पाळायची का नाही ते ठरवा आणि सांगा नक्की काय करायचं. तरी शासनानं आता या सर्व प्रतिक्रिया बघितल्यानंतर प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर लोकांना भयमुक्त करावं, एवढीच विनंती.